गुड इवनिंग माझ्या फार्मासिस्ट मित्रांनो, आजचं जे लेक्चर आहे, आज मी बोलणार आहे एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती, आणि तो विषय आहे फार्मसी विद्यार्थ्यांची बदलती मानसिकता, फार्मसी कॉलेजेसची आजची स्थिती, आणि विशेषतः या लॉकडाऊनमध्ये ज्या पद्धतीने फार्मसी एज्युकेशनवरती या लॉकडाऊनचा परिणाम झाला, आणि त्या अनुषंगाने आता इंडस्ट्रीमध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचं कॅलिबर, आणि नक्की विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, कोणत्या गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे, याविषयी आज मी बोलणार आहे. तुम्ही बरेच जण मला ओळखताच, मी सचिन भालेकर, डायरेक्टर सायक्लोन फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, आणि फार्मासिस्टला मार्गदर्शन करताना इंडस्ट्रीचा माझा अनुभव मी नेहमी शेअर करत असतो. आज जर आपण पाहिलं तर मागील 1.5 वर्षामध्ये लॉकडाऊनचा परिणाम हा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती झाला की शेवटचे 1.5 वर्ष हे फार्मसीचे विद्यार्थी कॉलेजला जाऊ शकले नाहीत. कॉलेज चालू असताना अनेकदा आपण पाहतो कॉलेजेसमध्ये इंटरव्ह्यूसाठीची तयारी असेल, इंडस्ट्रीसाठीची तयारी असेल, ती करून घेतली जाते. विद्यार्थ्यांना 1 महिना इंडस्ट्रियल ट्रेनिंगसाठी पाठवलं जातं. पण आता अनेक इंडस्ट्रीने सुद्धा करोनाच्या परिस्थितीमुळे इंडस्ट्रियल ट्रेनिंग विद्यार्थ्यांना दिलं नाही किंवा परवानगी दिली नाही. अशा वेळेला बऱ्याच इंडस्ट्रीजने विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिले, पण ते ऑनलाईन लेक्चर्स घेऊन किंवा ऑनलाईन त्यांची इंडस्ट्री दाखवून त्यांना सर्टिफिकेशन करून दिलं, आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपले विद्यार्थी 2020 आणि 2021 जे पासआउट झाले, हे विद्यार्थी आज मार्केटमध्ये त्यांचे रिझ्यूम घेऊन किंवा त्यांचे बायोडाटा घेऊन मार्केटमध्ये उतरताना आपल्याला दिसतात. आता मुळात विषय काय येतो की आधीही मी अनेक वेळेला म्हटलं की विद्यार्थ्यांचे स्किल, नुसती डिग्री आपल्या हातामध्ये आहे आणि ही डिग्री घेऊन आपण अनेक कंपन्यांच्या दारामध्ये जातो, त्यावेळेला आपल्या त्या डिग्रीच्या सर्टिफिकेटवरती किंवा नुसत्या सर्टिफिकेटच्या बेसवरती आपण बी फार्म केलंय, एम फार्म केलंय किंवा PhD केली आहे म्हणून आपल्याला जॉब मिळेल का हो? तर असं कधी होत नाही. तर आपल्याला काय करावं लागतं? आपल्याला इंटरव्ह्यू फेस करावा लागतो. आणि आज विद्यार्थ्यांची मानसिकता काय झाली माहित नाही. एका बाजूला सांगितलं जातं की जॉब नाही आहेत, फ्रेशर्सला जॉब मिळत नाही, आणि दुसऱ्या बाजूला मात्र मी स्वतः इंडस्ट्रीचा अनुभव घेतोय की अनेक कंपन्यांमध्ये अनेक प्रकारचे जॉब आहेत, पण कंपन्यांच्याही काही अडचणी आहेत. पगार हा विषय होता पूर्वी होता, आता हा पगार हा विषय आता जास्त राहिलेला नाही, कारण बऱ्याचशा कंपन्या 12,000, 15,000, 18,000, 20,000 सॅलरीज देतात, पण ह्या सॅलरीज कुणाला मिळतात किंवा हे जॉब कुणाला मिळतात? तर आपण बेसिक काही गोष्टींकडे विद्यार्थी म्हणून, फार्मसीचे विद्यार्थी म्हणून आपण लक्ष दिलं पाहिजे. आता साधी गोष्ट आहे की याच्या आधी मी बोलायचो की कॉलेजेची याच्यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका असते. बऱ्याच गोष्टी कॉलेजमध्ये चुकीच्या होतात आणि या चुकीच्या गोष्टी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. पण आता लॉकडाऊनच होतं, कॉलेजेस बंद होते, त्यामुळे कॉलेजेसवरती जास्त बोलण्यामध्ये अर्थ नाही. जे काही ऑनलाईन एज्युकेशन होतं, शिक्षक कधी शिकवत होते कधी शिकवत नव्हते, विद्यार्थी त्यांच्या पद्धतीने परीक्षा पास होत होते. आणि आता जर कॉलेज या सिस्टमवरती जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रामधले असतील किंवा देशातले असतील सगळे फार्मसी कॉलेजेस हे बाजारू कॉलेजेस झालेत. म्हणजे अगदी बोटावर मोजण्या इतक्या कॉलेजेसमध्ये जे जुने प्रोफेसर्स आहेत, जुने शिक्षक आहेत, हे लोक एक चांगल्या पद्धतीचं शिक्षादान ज्याला म्हणता येईल किंवा जे नॉलेज गिव्हिंग प्रोसेस म्हणता येईल त्या नॉलेज गिव्हिंग प्रोसेसवरती काम करतात. आणि बाकीच्या ठिकाणी मात्र मी स्पष्टपणे बोलतो की बऱ्याचशा नव्हे, मॅक्झिमम 90% फार्मसी कॉलेजेसमध्ये शिक्षण हा नुसता बाजार झाला आहे. विद्यार्थ्यांना तिथून पास करून बाहेर पडण्याची गॅरंटी दिली जाते आणि त्या पद्धतीचंच एज्युकेशनल सिस्टम दिली जाते. म्हणजे मी नेहमी म्हणत असतो की फार्मसी आणि डॉक्टर किंवा इंजिनियर हा भाग असा असतो की तुम्ही यातलं काही ऑप्शनला टाकू शकत नाही. आता रेडीमेड प्रश्नपत्रिका दिल्या जातात, रेडीमेड प्रश्न सोडवायला दिले जातात, आणि मग विद्यार्थी त्याचा पास होण्यापुरतं तो अभ्यास करतो आणि बाकीचे विषय ऑप्शनला टाकतो. मी नेहमी म्हणतो की जर एखाद्या पेशंटची इमर्जन्सी असेल आणि आपण जर म्हणत असू नाही तो ऑप्शनला विषय होता त्यामुळे मी तो प्रश्न सोडवला नाही, तर मग त्या पेशंटच्या आयुष्याशी आणि आरोग्याशी आपण खेळतो. म्हणजे अगदी डिप्लोमा विद्यार्थ्यांपासून, डी फार्म विद्यार्थ्यांपासून आपण सुरुवात केली, तर फार्मसीचेही मी इंटरव्ह्यू घेतो, मी रिटेल सेक्टरमध्येही काम करतो. ज्या वेळेला फार्मासिस्टचे इंटरव्ह्यू घेतो, फार्मासिस्टला बेसिक फार्माकॉलॉजी माहीत नसते, बेसिक ड्रग नॉलेज माहीत नसतं, बरं ठीक आहे आपण असं म्हणूयात की विसरले असतील,
मग आपण दुकानात ज्या जो फार्मासिस्ट रिटेल दुकानामध्ये काम करणार आहे त्याच्याविषयी जर आपण बोलण्याचा प्रयत्न केला, त्याला साधे कम्प्युटर येत नाही. म्हणजे तुम्ही मोबाईल त्याला वापरायला सांगा, तो व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक सगळीकडे इतका ऍक्टिव्ह असतो, डिजिटलायझेशन इतकं झालेलं असतं की तो जगाच्याही चार पावलं पुढे असतो. म्हणजे त्याच्या इंस्टाग्रामच्या रील्स असतील किंवा त्या मुलीच्या इंस्टाग्रामच्या रील्स असतील किंवा फेसबुकवरचे त्याचे पोस्ट वगैरे असतील, त्या पाहिल्यानंतर असं वाटतं की हे लोक एवढे ॲडव्हान्स्ड आहेत. पण ज्या वेळेला आम्ही सांगतो की दुकानामध्ये सॉफ्टवेअर ऑपरेट करून दाखव, त्यावेळेला त्याला अक्षरशः कम्प्युटर शटडाऊन कसा करायचा हे सुद्धा माहीत नसतं. म्हणजे अनेक लोक मला, मी जर याच्याविषयी काही लिहिलं तर अनेक लोक मला म्हणतात, उत्तरं देतात की नाही नाही असं काही नसतं, तुम्ही आम्ही पाठवतो कॅन्डिडेट. मी ओपन चॅलेंज देतो, माझ्यासमोर 10 रॅन्डमली आपण सिलेक्ट करू, 10 कॅन्डिडेट वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या कॉलेजेसचे, आणि त्या 10 कॅन्डिडेटला 10 टास्क देऊ, बघूयात आपण किती सक्सेसफुल होतात. यामध्ये माझा काही फायदा नाही, माझा काही तोटा नाही. कोणा फार्मसीच्या विद्यार्थ्याला नावं ठेवले किंवा त्यांच्या नॉलेजवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं म्हणून माझा बिझनेस कमी पडणार आहे, आणि कोणा फार्मसीच्या विद्यार्थ्याला खूप चांगले असतात विद्यार्थी असं म्हटलं म्हणून माझा बिझनेस कुठेतरी वाढणार आहे असा अजिबात भाग नाही आहे. पण आता आपण सत्य स्वीकारलं पाहिजे, आपल्याला जर इंडस्ट्री बरोबर राहायचं असेल, आपल्याला जर जॉबमध्ये टिकायचं असेल, तर आपल्याला स्किल डेव्हलपमेंटकडे लक्ष दिलं पाहिजे. आज बीफार्म मुलं माझ्या कंपनीमध्ये येतात काम मागण्यासाठी, मी इंटरव्ह्यू घेतो, इंटरव्ह्यू घेतल्यानंतर मी आजकाल फार्मसीचे प्रश्न विचारायचे सोडून दिले, कारण 90% विद्यार्थ्यांना, मी 10% चांगले असतील, अभ्यासू असतील, त्यांच्याबद्दल मी बोलत नाही, पण 90% विद्यार्थ्यांना बेसिक ड्रग्सच्या फार्माकॉलॉजी माहीत नाही. जे नॉलेज आज 20 वर्षानंतर सुद्धा आम्हाला तोंडपाठ आहे, त्या नॉलेजच्या बाबतीमध्ये सामान्य सरळ सरळ उत्तर देतात, सर 6 महिने होऊन गेले आणि त्यामुळे मी विसरलो, कॉलेज सोडलेले 3 महिने झाले त्यामुळे मला पाठ नाही, इंटरव्ह्यूची मी तयारी केली नाही. अरे तयारी या गोष्टीची कशाला करावी लागते? तुम्ही बीफार्म आहात, एमफार्म आहात, एमफार्मच्या विद्यार्थ्याला, सुटीकच्या विद्यार्थ्याला जर विस्कॉसिटीवरती प्रश्न विचारला, फार्मास्युटिकच्या विद्यार्थ्याला ज्यांनी जेल फॉर्म्युलेशनमध्ये प्रोजेक्ट केलेला आहे अशा विद्यार्थ्याला जर विस्कॉसिटीबद्दल प्रश्न विचारला तर त्याला प्रश्नाचं उत्तर येत नाही. पीएचची डेफिनेशन विद्यार्थ्यांना सांगता येत नाही. अतिशय छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे जे आपण बेसिक गोष्टी फार्मसीच्या म्हणतो किंवा ज्या फार्मसी टेक्नॉलॉजीच्या म्हणतो, या बेसिक गोष्टी सुद्धा विद्यार्थ्यांना सांगता येत नाही. बी फार्मच्या विद्यार्थ्याला, एम फार्मच्या विद्यार्थ्याला तो सुटीक शिकून सुद्धा फार्मास्युटिकलच्या बेसिक प्रोसेस सांगता येत नाही, ग्रॅन्युलेशनचे टाईप सांगता येत नाही. इतक्या डंप पद्धतीने स्टडी केला जातो, नुसता टाइमपास केला जातो, आणि टाइमपास करून फक्त डिग्री सर्टिफिकेट घेतलं जातं, कॉलेजेसही त्रास घेत नाहीत, कॉलेजेसला फक्त त्यांचं रिप्युटेशन टिकवायचं असतं, पुढच्या वर्षी जास्त ऍडमिशन झाले पाहिजेत आणि प्लेसमेंट झाली पाहिजे एवढंच म्हणणं असतं. कॉलेजेसमधून प्रोफेसर फोन करतात, आमच्या विद्यार्थ्यांना जॉब द्या, आम्ही म्हणतो पाठवा. हे विद्यार्थी आले की त्यांना प्रश्न विचारले की त्यांचे उत्तरं नसतात, बसून राहायचं, नाही माहिती, सॉरी सर, हे उत्तरं द्यायचे. साध्या साध्या गोष्टी असतात. कुठल्याही कंपनीमध्ये आज गेला तुम्ही, इंटरनॅशनल कंपनीत जा, छोट्या कंपनीमध्ये जा, मोठ्या कंपनीमध्ये जा, आज कम्प्युटर ऑपरेटिंग ही बेसिक गोष्ट आहे, ही गोष्ट विद्यार्थ्यांना शिकवावी लागावी. आणि खुशाल म्हणतात, नाही नाही हे आमच्या कॉलेजमध्ये शिकवलं नाही. अरे कॉम्प्युटर ऑपरेटिंग हे कॉलेजमध्ये शिकवायची गोष्ट आहे का? बेसिक कम्युनिकेशन स्किल, आज कुठलाही टेक्निकल पर्सन असू द्यात, नॉन टेक्निकल पर्सन असू द्यात, त्याचं कम्युनिकेशन व्यवस्थित असेल तरच कंपन्यांचं आउटपुट निघतं. कम्युनिकेशनमध्ये टेक्निकल माणूस जरी असला तरी आज त्याला वेगवेगळ्या लोकांबरोबर, वेगवेगळ्या हायरार्कीबरोबर, मॅनेजर्सबरोबर, VPsबरोबर, डायरेक्टर्सबरोबर कम्युनिकेशन करावे लागतात. या कम्युनिकेशनबद्दल तर न बोललेलंच बरं. म्हणजे जर तुम्ही या लोकांचेच जर फेसबुक प्रोफाईल पाहिले, या लोकांचे जर इन्स्टा प्रोफाईल पाहिले, तर हे अमेरिकेमध्ये असल्यासारखे वाटतात. पण ज्या वेळेला हे लोक, हे मुलं, विद्यार्थी सगळे इंटरव्ह्यूला येतात, त्यावेळेला मात्र बेसिक इंग्लिशसुद्धा यांचं चांगलं नसतं. साध्या साध्या प्रश्नांची उत्तरं, वाक्याची तोडफोड, म्हणजे इतक्या वाईट पद्धतीने सध्याचा काळ चालू आहे की ह्या विद्यार्थ्यांनी नेमकं केलं काय? 1.5 वर्षामध्ये हे घरी राहिले, यांनी ऑनलाईन एज्युकेशन घेतलं, आता हे झालं कारण. हा असेही विद्यार्थी येतात, अतिशय टापटीप, अतिशय व्यवस्थित कम्युनिकेशन स्किल चांगले असणारे. अशा विद्यार्थ्यांना आम्ही इंडस्ट्रीमध्ये 20,000, 25,000, 18,000, 15,000 पुढेच सॅलरी ऑफर करतो. मी तर आता माझ्या कंपनीची स्ट्रॅटेजी सरळ सरळ ठेवली, तुमचं कॅलिबर दाखवा, तुम्हाला म्हणेल तेवढी सॅलरी देतो. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, येतात गावाकडून, येतात आम्हाला सॅलरी 20,000 पाहिजे, आधीच चालू करतात. म्हणजे इंटरव्ह्यूच्या वेळेला तुमच्याकडे सॅलरी किती असेल? मला 20,000 पाहिजे. अरे बाबा ठीक आहे, 20,000 नाही, 25,000 देतो. तुझं कॅलिबर काय? तुला येतं काय? तुला समजतं काय? इंटरव्ह्यू तर होऊ देत,
त्याच्या आधीच तुला नाही पण पुण्यात राहायचं म्हटल्यावरती तेवढे तर पाहिजे, ठीक आहे ना? पुण्यात राहायचं म्हटल्यावरती तुम्ही म्हणाल पुण्यात राहायचं मला, 5-स्टार हॉटेलमध्ये राहायचं मला 50,000 पाहिजे, ठीक आहे ना? देऊ ना 50,000, 20,000 देऊ, 15,000 देऊ, पण निदान कंपनीच्या बेसिक रिक्वायरमेंट, बेसिक रिक्वायरमेंट कंपनी म्हणत नाही पहिल्याच महिन्यामध्ये तुम्ही आउटपुट द्या, पण पहिल्यामध्ये महिन्यामध्ये शिकल्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या कामाचं आउटपुट द्यायला तयार आहात का, त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही। तिथे मात्र आम्ही मुख गिळून गप्प बसतो, नाही ते कसं सांगणार मग? अरे तू जर तुझं आउटपुट द्यायला तयार नाही मग कंपनीने काय धर्मशाळा खोलली आहे तुम्हाला सगळ्यांना सॅलरी वाटत बसायला? याही गोष्टी इंडस्ट्रीच्या बाजूने सुद्धा आपण विचार केला पाहिजे की आज तुम्हाला तुमचा खर्च भागवायचा म्हणून तुम्ही इथे येता। बरं आम्ही विचारतो ठीक आहे तुला 20,000 रुपये पगार देतो, एक वर्षाचा बॉन्ड करणार का, एक वर्ष राहणार का कंपनीमध्ये, त्याबद्दलही खात्री नसते, नाही ते आत्ता कसं सांगणार? ते पुढच्या याच्यावरती डिपेंड असेल। म्हणजे सगळ्या गोष्टी कंपनीने ऍडजस्ट करायच्या, कॅन्डिडेटने मात्र या विषयावरती बोलायचंच नाही। म्हणजे कॅन्डिडेटने 2-3 महिने काम करायचं, त्याला आम्ही ट्रेनिंग द्यायचं, त्याला 20,000 रुपये सॅलरी द्यायची, 60-70,000 रुपये खर्च करायचे, आणि चौथ्या महिन्यामध्ये त्याने दुसऱ्या कंपनीमध्ये 21,000 मिळाले म्हणून निघून जायचं। आणि हे फक्त मी माझ्या कंपनी माझ्या अनुभवाबद्दल बोलतो, हे फक्त माझ्या कंपनीबद्दल बोलत नाही, मी टेक्निकल कन्सल्टंट म्हणून ऑडिटर म्हणून कमीत कमी महिन्याला 10-20 कंपन्यांमध्ये जाऊन येतो। तिथेही हाच विषय निघाल्यानंतर फ्रेशर्सच्या सध्याचं कॅलिबर आणि फ्रेशरची सध्याची वागणूक या विषयावरती खूप विषय होतात, आणि प्रत्येक कंपनी या गोष्टीमुळे सफर आहे। त्यामुळे कंपनी सुद्धा काय म्हणते, आम्हाला एक्सपिरियन्स कॅन्डिडेट पाहिजेत, भले आम्ही जास्त पैसे देऊ, पण 4 गोष्टी तुम्हाला येत असल्याशिवाय आम्ही तुम्हाला घेणार नाही। तर हा ॲटिट्यूड आता कुठेतरी बदलला पाहिजे। बरं तुम्हाला जर कॉलेजने सांगितलं की आमच्या ठिकाणी 3 महिने तुम्ही जर काम केलं आणि त्या ठिकाणी तुम्ही 3 महिने राहिला, 3 महिने काम केलं आणि 3 महिने काम केल्यानंतरच तुम्हाला आम्ही डिग्री सर्टिफिकेट देऊ, तर घरचे काय करतात पालक लोक? पालकांचा एक रोल खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये, पॅरेंट्सचा रोल खूप महत्वाचा आहे। ते काय करतात? ते म्हणतात ठीक आहे कॉलेजने सांगितलं 3 महिने जायचं, आम्ही तुझा खर्च करू। पण ज्या वेळेला तो माणूस जॉब मागायला जातो ना, त्यावेळेला उत्तर येतं की नाही माझी फॅमिली अलाउड करत नाही। अरे ठीक आहे फॅमिली अलाउड करत नाही, फॅमिलीचं काय म्हणणं असतं? तू तुझा पुण्यातला खर्च भागून आम्हाला 4-5,000 रुपये दिले जातात। अरे प्रेशर आहे इंडस्ट्रीमध्ये, पाय रोवायला वेळ लागेल, परफॉर्मन्स दाखवा आणि पैसे घ्या, ही इंडस्ट्रीची कॅटेगरी आहे। हे कुठेही तुम्ही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जा, तुम्ही छोट्या कंपनीमध्ये जा, काम केल्याशिवाय आज कुठेही पैसे मिळत नाहीत, कष्ट केल्याशिवाय कुणालाही पैसे मिळत नाहीत। बिझनेसमॅनला सुद्धा पैसा मिळतो तो स्ट्रगल करून मिळतो, तो फुकट मिळत नाही, आणि तो कोणी फुकट वाटायला बसला नाही। त्यामुळे आज आम्हाला इंडस्ट्रीमध्ये नेमकं काय करायचं आहे, कोणत्या लेवलला जायचंय, बरं सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला काय करायचं हे विचारलं, तुम्ही कोणत्या जॉब प्रोफाईलसाठी आला ते आपल्यालाच विचारणार। इंटरव्ह्यूच्या जाहिरातीमध्ये लिहिलेलं असतं QA साठी वेकन्सी आहे, रेग्युलेटरीसाठी वेकन्सी आहे, बिझनेस डेव्हलपमेंटसाठी वेकन्सी आहे की कुठल्या दुसऱ्या फंक्शनसाठी वेकन्सी, हे आपल्यालाच प्रश्न विचारा। मग ते बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये काय असतं, मग तो जॉब काय असतो, मग QA मध्ये काय करावं लागेल, RA मध्ये काय करावं लागेल? बरं अरे बाबा तू काय ठरवून आला आहेस, तुला कशात जॉब पाहिजे? नाही मला कशातही चालेल। म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना ना इंडस्ट्रीच्या डिव्हिजन माहिती आहेत ना इंडस्ट्रीचं एक्सपोजर आहे। आता बरेच जण म्हणतात आम्हाला कसं कळणार, आमच्या कॉलेजने आमचे कधी इंडस्ट्रीशी इंटरॅक्शनच नाही करून दिलं किंवा इंडस्ट्रीशी आमचा संपर्कच नाही आहे। अरे पण तुम्ही लोक सोशल मीडियावरती एवढे ऍक्टिव्ह असता, त्या लाईक्स अँड फॉलोच्या नादामध्ये एवढ्या रील्स बनवता, हजारो लोकांपर्यंत तुम्ही पोहोचता, पण तुम्ही फार्मा इंडस्ट्रीसमोर पोहोचू शकत नाही, फार्मा इंडस्ट्रीच्या लोकांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकत नाहीत, तुम्ही त्यांना लिंक्डइनसारख्या पोर्टलवरती शोधू शकत नाही, फेसबुकवरती तुम्हाला ते सापडत नाही, तुम्हाला बाकीचे सगळे सापडतात। म्हणजेच आपण कारणं देण्यामध्ये एवढे एक्सपर्ट झालो आहोत, आणि ते कारण आहे की आज इंडस्ट्रीमध्ये जागा भरपूर आहेत, वेकन्सीज भरपूर आहेत। बरं आम्हाला काम करायचं QA मध्ये आणि RA मध्ये, मी अनेक वेळेला सांगतो महाराष्ट्रामधलं जर उदाहरण घेतलं तर महाराष्ट्रामध्ये आज घडीला आज रोजी 450 फार्मसी कॉलेजेस झालेत, 450 फार्मसी कॉलेजेसमधून 60 विद्यार्थी पर इयर बाहेर पडतात, म्हणजे किती विद्यार्थी झाले, 24,000। मग मला सांगा 24,000 विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्येच काम करायचं, त्यांना गुजरातमध्ये जायचं नाही, त्यांना उत्तराखंडमध्ये जायचं नाही, त्यांना बद्दीला जायचं नाही, त्यांना दुसरीकडे कुठे जायचं नाही, महाराष्ट्रामध्येच काम करायचंय। मग प्रपोर्शन पाहना, औरंगाबाद MIDC मध्ये 30 कंपन्या, 28 कंपन्या, नगर MIDC मध्ये 2 कंपन्या, कोल्हापूरमध्ये 7 कंपन्या, म्हणजे किती झाल्या, 37,
आणि मुंबई ठाणे या सगळ्या परिसरामध्ये साधारणतः 70 ते 80 कंपन्या. मग कॉर्पोरेट ऑफिसेस किंवा इतर गोष्टी धरल्या तर क्वालिटी ॲश्युरन्स आणि रेग्युलेटरी अफेअर्समध्ये सगळ्यांना काम करायचं असतं. मग किती कंपन्या झाल्या टोटल? टोटल आपण धरूया 100 कंपन्या महाराष्ट्रामध्ये, 150 कंपन्या आहेत महाराष्ट्रामध्ये. 150 कंपन्यांमध्ये क्वालिटी ॲश्युरन्स डिपार्टमेंट किती मोठे आहेत? एका कंपनीमध्ये सरासरी 40 लोक जरी आपण पकडले तरी झाले 6000 लोक. मग मला सांगा, ज्या वेळेला 5 ते 6000 जणांचीच कॅपॅसिटी आहे तिथे 24000 लोक पास आउट होतात, मग बाकीच्यांनी जायचं कुठे? म्हणजेच आपल्याला आता मार्ग शोधले पाहिजेत. बिझनेस तर कोणाला करायचाच नसतो. म्हणजे कॉलेजमधूनच एक की कॉलेज कॅम्पस देईल आणि कॉलेज इंटरव्ह्यू, म्हणजे एवढं खोटं बोललं जातं कॉलेजमधून. आजपर्यंत कोणत्याही कॉलेजने ना जी कॅम्पसची कमिटमेंट पालकांना दिलेली असते की आम्ही इथे कॅम्पस इंटरव्ह्यू घेऊ, आमच्याकडे एवढ्या रिक्रुटमेंट होतात, तेवढ्या रिक्रुटमेंट होतात, अहो फेक सर्टिफिकेट मागितले जातात रिक्रुटमेंटचे. विद्यार्थी त्यांच्या जबाबदारीवरती त्यांच्या पद्धतीने, माझ्याकडे बरेच स्टुडंट्स येतात, हे स्टुडंट डायरेक्ट जॉईन होतात, त्यांना आम्ही जॉईन करून घेतो आणि त्याच्यानंतर कॉलेजचा फोन येतो, इथे आमच्या कॉलेजचा विद्यार्थी आहे, तुम्ही कॅम्पसमधून सिलेक्शन झालं म्हणून आम्हाला पत्र द्या. आम्ही सरळ नाही म्हणून सांगतो. म्हणजे एवढा खोटाडेपणा चालतो. म्हणजे कॉलेजेस फक्त मार्केटिंग करण्याच्या मागे लागलेले आहेत. शिक्षकांचं कॅलिबर नाही, शिक्षकांना ट्रेनिंग नाही. मी तर मागे भारत सरकारकडेही मागणी केली, 6 महिने इंडस्ट्रीत काम केलेल्या जर शिक्षक असेल तरच त्याला शिक्षक म्हणून मान्यता द्यावी, प्रोफेसर म्हणून मान्यता द्यावी, अन्यथा मान्यता देऊ नये. म्हणजेच आपण इंडस्ट्रीचं डिग्रेडेशन करत आहोत. इंडस्ट्रीमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल, इंडस्ट्रीमध्ये जर एंट्री करायची असेल, तर फ्रेशर्सने आपला ॲटिट्यूड बदलला पाहिजे. सगळ्यात काही महत्वाच्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत आणि त्या अतिशय सोप्या आहेत. सगळ्यात महत्वाचं, जे विद्यार्थी आता थर्ड इयरला असतील, फायनल इयरला असतील, त्यांनी पहिलं स्किल डेव्हलपमेंट, म्हणजे इंग्लिश तुम्हाला व्यवस्थित जमलं पाहिजे. मी असं म्हणत नाही की इंग्लिश असलं म्हणजेच सगळं होतं, असं काही नाही आहे. पण इंग्लिश इज अ इंटरनॅशनल लँग्वेज आणि तुम्हाला कम्युनिकेशन करताना सगळे टेक्निकल डॉक्युमेंट्स, टेक्निकल लॉज, टेक्निकल रुल्स अँड रेग्युलेशन्स, ऑडिट्स, हे सगळे इंग्लिश लँग्वेजमध्येच असतात. त्यामुळे इंग्लिश तुम्हाला बेसिक इंग्लिश तरी जमली पाहिजे. ॲटलिस्ट तुम्हाला काय बोलायचं हे तरी समोरच्याला कळलं पाहिजे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण ज्या वेळेला इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी स्वप्न बघतो, जेवढ्या फ्लुएंटली आपण मोबाईल चालवू शकतो तेवढ्याच इफिशियंटली आपल्याला कम्प्युटरसुद्धा चालवता यायला पाहिजे. निदान बेसिक गोष्टी, वर्ड, एक्सेल असेल, इंटरनेट असेल, ईमेल्स असतील, या गोष्टीचा आपण थोडंसं एक्सपर्टाईज घेतलं पाहिजे. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही फार्मासिस्ट आहात तर थोडंसं बेसिक नॉलेज फार्मसी इंडस्ट्रीविषयी पाहिजे तुम्हाला. आपण जर विचारलं तुम्ही कोणत्या कंपनीच्या इंटरव्ह्यूला आलात, त्या कंपनीचं प्रोफाईल तुम्ही शोधलं का, एवढा सुद्धा कॉमन सेन्स आपण वापरत नाही. तुमचा बायोडाटा बनवताना आपण काय स्किल्स त्याच्यामध्ये लिहितो याचाही विचार केला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण लिहितो आय हॅव हँडल्ड यूई, आय हॅव हँडल्ड एचपीएलसी. अरे पण ज्या वेळेला तुम्ही हे लिहिता त्यावेळेला तुम्हाला एचपीएलसीचं बेसिक प्रिन्सिपल, यूईचं बेसिक प्रिन्सिपल, तुम्ही डिझोल्युशन विषयी लिहिता, डिझोल्युशन तुम्हाला माहिती आहे का काय, स्टॅबिलिटी विषयी लिहिता, स्टॅबिलिटीच्या कंडिशन्स तुम्हाला सांगता येत नाही आणि तुम्हाला काम करायचं असतं क्यूएमध्ये आणि क्यूसीमध्ये. क्यूए काय आणि क्यूसी काय याच्यातला डिफरन्स तुम्हाला लोकांना सांगता येत नाही. इंडस्ट्रीमध्ये क्यूए डिपार्टमेंट म्हणजे जे तुम्ही कॉलेजमध्ये क्वालिटी अश्युरन्स शिकता ते नव्हे. कॉलेजमध्ये क्वालिटी अश्युरन्स ज्या ठिकाणी एमफार्म आहे त्या ठिकाणी सर्रास प्रोजेक्ट हे अनालिटिकल मेथड व्हॅलिडेशन आणि अनालिटिकल मेथड डेव्हलपमेंटचे दिले जातात. त्याचा आणि जे क्वालिटी अश्युरन्स डिपार्टमेंट आम्ही इंडस्ट्रीमध्ये रन करतो त्याचा काडी मात्रही संबंध नाही. इंडस्ट्री क्वालिटी अश्युरन्स डिपार्टमेंट म्हणजे काय, तर क्वालिटी अश्युरन्स डिपार्टमेंट हे मॉनिटरिंग डिपार्टमेंट म्हणून इंडस्ट्रीमध्ये काम करतं, ऑडिटिंग डिपार्टमेंट, डॉक्युमेंट प्रिपरेशन याच्यामध्ये काम करतं. आणि तुम्ही कॉलेजमध्ये जे क्वालिटी अश्युरन्स शिकता ते फक्त तुम्ही काय शिकता, अनालिटिकल पार्ट शिकता, रेग्युलेटरी अफेअर्स. प्रत्येकाचं ॲस्पिरेशन असतं मला रेग्युलेटरी अफेअर्समध्ये काम करायचं. रेग्युलेटरी अफेअर्स म्हणजे काय हे विचारलं तर ते सांगता येत नाही. डोजियर्स म्हणजे काय सांगता येत नाही. डीएमएफ म्हणजे सांगता येत नाही. ठीक आहे ना, विद्यार्थ्यांना याचं नॉलेज नसतं. आय अग्रीड की स्टुडंट्स विल नॉट बी सफिशियंटली नोज अबाउट ऑल दीज थिंग्स बिकॉज डोजियर्स, डीएमएफ, दीज थिंग्स आर रिलेटेड टू रेग्युलेटरी अफेअर्स अँड रेग्युलेटरी सबमिशन्स. मग तुम्ही ज्या वेळेला येता मला रेग्युलेटरीमध्ये काम करायचं, तर रेग्युलेटरी अफेअर्स डिपार्टमेंट म्हणजे काय हे तर शिकून घ्या, हे तर पहिलं अंडरस्टँड करा, याच्याविषयी तर पहिलं जाणून घ्या की व्हॉट इज रेग्युलेटरी अफेअर्स एक्झॅक्टली. कुठेतरी कोर्स केला जातो, कुणीतरी कोर्सवाले असतात, काही इन्स्टिट्यूट आहेत. हे इन्स्टिट्यूट म्हणजे सगळ्या फेक गोष्टी आहेत. हे इन्स्टिट्यूटचे कोर्स केले म्हणजे आजपर्यंत क्लिनिकल ट्रायल्समध्ये कोर्स केलेला एकही फार्मसीचा विद्यार्थी दाखवा जो ॲक्च्युअल क्लिनिकल ट्रायल्स करतोय. तो डाटा मॅनेजमेंट करत असेल पण क्लिनिकल ट्रायल तो करत नाही. क्लिनिकल ट्रायल करण्याचं काम डॉक्टर्स लोक करतात. हे जे इन्स्टिट्यूट आहेत ना भूछत्रासारख्या वाढलेल्या, हे
त्या इन्स्टिट्यूट फक्त वेळ बनवायचं काम करतात. म्हणजे रेग्युलेटरी अफेअर्स म्हणजे काय, डोझियर बनवायचं. अरे पण डोझियर बनवताना तुला स्पेसिफिकेशन्स माहिती आहेत का, तुला मास्टर फॉर्म्युला माहिती आहे का, तुला युनिट फॉर्म्युला माहिती आहे का, तुला प्रोसेस व्हॅलिडेशन परफेक्टली माहिती आहे का, अनालिटिकल मेथड व्हॅलिडेशन म्हणजे काय माहिती आहे का, रेफरन्स स्टँडर्ड वर्किंग स्टँडर्ड मॅनेजमेंट तुला माहिती आहे का, स्टॅबिलिटी स्टडीचे पॅटर्न टाईप, स्टॅबिलिटी स्टडी रिपोर्ट, स्टॅबिलिटी स्टडी इंटरप्रिटेशन, स्टॅबिलिटी स्टडी इंटिग्रेशन, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का, ट्रेंड अनालिसिस माहिती आहे का, एपीक्यूआर माहिती आहेत का, क्वालिटी अश्युरन्स मध्ये या सगळ्या गोष्टी असतात. आणि या सगळ्या गोष्टीचे एकही बेसिक गोष्ट आम्हाला माहीत नसते आणि आम्ही चालतो डोझियर बनवायला. मग विचारलं डोझियर कसं बनवणार, नाही आम्हाला इन्स्टिट्यूटमध्ये शिकवलं होतं, डॉक्युमेंट्स घ्यायचे आणि कंपाईल करायचे. कंपाईल करायचे म्हणजे काय करायचं, पीडीएफ मध्ये इन्सर्ट करायचे, पीडीएफ बनवायची आणि ती पीडीएफ बनवून सांगायचं मी डोझियर बनवलं. अरे पण तुला टेक्निकल रिव्ह्यू जमतो का, तुला ऑथॉरिटीच्या क्वेरीज आन्सर करता येतात का, नायजेरियासाठी कुठली गाईडलाईन आहे, व्हॉट इज गाईडलाईन फॉर युरोपियन युनियन, व्हॉट इज गाईडलाईन फॉर पिक्स, व्हॉट इज गाईडलाईन फॉर ब्राझील, व्हॉट इज गाईडलाईन फॉर ऑस्ट्रेलिया, या सगळ्या गोष्टी आपण शिकत नाही. आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसतो. पण जॉबला येताना मात्र मला रेग्युलेटरीमध्ये काम करायचं. अरे रेग्युलेटरीमध्ये काम करायला क्वालिटी अश्युरन्समध्ये 10 वर्ष एखाद्याने काम केलं, 5 वर्ष काम केलं आणि तो जर व्यक्ती म्हणत असेल मला आता रेग्युलेटरीला शिफ्ट व्हायचं आहे, आय अग्रीड बिकॉज ही इज टेक्निकल पर्सन, ही नोज ऑल थिंग्स टेक्निकली. बट आपण काय करतोय, आपण उथळ मानाने कुठेतरी इंटरनेटवरती नॉलेज घ्यायचं. रेग्युलेटरीला भरपूर स्कोप आहे, पण रेग्युलेटरी इज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट, रेग्युलेटरी अफेअर्स डिपार्टमेंट. व्हॉट एव्हर इज बिंग डन, रिव्ह्यू अँड ऑल दीज थिंग्स आर बिंग डन बाय क्वालिटी अश्युरन्स डिपार्टमेंट. आम्हाला शॉप फ्लोअरवरती कष्ट करायचे नाहीत, काम करायचे नाही. कॉर्पोरेटमध्ये जॉब पाहिजे, सॅटर्डे संडे ऑफ पाहिजे, सकाळी यायचं, 8 तासाची ड्युटी पाहिजे. म्हणजे मी आतापर्यंत इंडस्ट्रीमध्ये 16-17 वर्ष ऍक्च्युअल शॉप फ्लोअरवरती काम केलं. हे काम करताना मी कधी साधारणतः 3-4 वर्षामध्ये हा सगळा बदल झाला आहे. मी कधी कॅन्डिडेट असं म्हणताना आढळला नाही की ड्युटी किती आवरची. कॅन्डिडेट इंटरव्ह्यू घेणाऱ्यालाच विचारतो ड्युटी किती आवरची. अरे तुम्ही वर्कर आहात का? ज्या वेळेला तुम्ही कम्पेअर करता आयटी फील्डचं, आयटी फील्डमध्ये लोक रात्रीचं 12-1 वाजेपर्यंत काम करतात. फार्मा फील्डमध्ये करतात का हो? फार्मा फील्डमध्ये आम्हाला 8 तासाची ड्युटी पाहिजे असते. आम्हाला कष्ट करायचे नाहीत, आम्हाला हार्डवर्क करायचं नाही. मी म्हणत नाही तो तुमचा राईट आहे, पण मग वर्कर सारखं जर 8 तासाचं काम करायचं तर मग वर्कर सारखाच पगार मिळेल ना. मग तुम्हाला 5 लाखाचं पॅकेज पाहिजे, 10 लाखाचं पॅकेज पाहिजे, 20 लाखाचं पॅकेज पाहिजे. तुम्ही जोपर्यंत कुठल्याही बिझनेसला ही तो आता जमाना गेला की आमचे हक्क, एम्प्लॉईचे हक्क, अमुक तमुक, नाही, नाऊ गिव्ह अँड टेक पॉलिसी इज देअर. इंडस्ट्रीमध्ये काम करताना तुम्ही कंपनीला किती देता आणि तुम्ही कंपनीसाठी किती करता त्याच्यावरती तुमची सगळी इन्क्रीमेंट अवलंबून असते. तुम्ही जर फक्त पाट्या टाकायचे कामं केले, तुम्ही जर फक्त 8 तासाची ड्युटी केली, तुम्हाला तेवढाच पगार मिळणार आहे, तशीच इन्क्रीमेंट मिळणार आहे. आणि मग तुम्ही कंपनीच्या नावाने, स्वतःच्या अधिकारांच्या नावाने ओरडायचं. अरे ही ओरड करताना स्टुडंट्स आर नॉट अंडरस्टँडिंग व्हॉट कॅलिबर दे आर हॅव्हिंग. आर यू हॅव्हिंग कॅलिबर? कॅन यू गिव्ह आउटपुट्स टू द कंपनी? व्हॉट एक्झॅक्टली यू आर डुईंग फॉर कंपनी? व्हॉट थिंग्स यू आर डुईंग फॉर कंपनी दॅट आर ग्रोईंग दिस कंपनी विथ ए हाय स्पीड अँड हाय ग्रोथ? नो, वी आर नॉट डुईंग एनिथिंग. व्हॉट वी नीड, थोडं कुणी मॅनेजर बोलला की मी चाललो रेझिग्नेशन द्यायला, थोडं काही झालं की मी चाललो रेझिग्नेशन द्यायला. कारण तुम्हाला घेणाऱ्या कंपन्या 10 आहेत, पण तुम्ही ज्या वेळेला तुमच्या रिझ्यूममध्ये दिसतं, तुम्ही 5 वेळेला कंपनी बदलली, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या सिनियर लेवलला जाता, त्यावेळेला कन्सिस्टंट एक्सपिरियन्स कोणत्या फील्डमध्ये तुमचा येतो काउंट केला जातो. तुम्ही किती वेळेला कंपनी बनवली आणि बदलली आणि किती वेळ तुमचं किती एक्सपिरियन्स, 5 वेळेला कंपनी बदलून तुम्ही 7 लाखापर्यंत पोहोचता. पण ज्या वेळेला तुम्ही सिनियर लेवलला जाण्याचा प्रयत्न करता तेव्हा क्वेश्चन मार्क हेच येतं की तुम्ही कन्सिस्टंटली आणि कॉन्स्टंटली एका जॉब प्रोफाईलमध्ये किती काम केले. युअर डिसिजन मेकिंग पॉवर इज इम्पॉर्टंट इन इंडस्ट्री, युअर कॅलिबर इज इम्पॉर्टंट इन इंडस्ट्री, युअर अंडरस्टँडिंग अबाउट जॉब अँड जॉब प्रोफाईल इज इम्पॉर्टंट इन इंडस्ट्री, नॉट द नंबर ऑफ इयर्स ऑर नॉट द सॅलरी विच यू हॅव ड्रॉन इन लास्ट इयर, दॅट डझंट मॅटर फॉर इंडस्ट्री. आणि या बेसिक गोष्टी जर तुम्हाला लोकांना कळत नसतील आणि तुमची फक्त अपेक्षा असेल की मला एवढा पगार मिळावा, तेवढा पगार मला मिळावा, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. मी सगळ्या कॉलेजेसला आणि प्रोफेसर्सला, जे कोणी प्रिन्सिपल्स आहेत, त्यांनाही रिक्वेस्ट करेन की आता डोळे उघडा तुमचे. हे सगळे प्रिन्सिपल्स माझ्यासाठी रिस्पेक्टेड आहेत, दे आर प्रिन्सिपल ऑफ ए कॉलेज, दे आर मेकिंग स्टुडंट्स,
बट आता ते स्टुडंट्स बनवत नाहीये, ते स्क्रॅप माल बाहेर फेकतायत. तुमचा प्रॉडक्ट हा क्वालिटीचा झाला पाहिजे एवढं सुद्धा साधं त्यांच्याकडे अवेअरनेस नाहीये. मी एक इंडस्ट्रीमधला, मला अधिकार आहे, मी इंडस्ट्रीमध्ये काम केलंय म्हणून तुम्हाला लोकांना सुनावतोय की तुमचा प्रॉडक्ट जर चांगला नसेल तर जगाला तुमच्या प्रॉडक्टची गरज नाही. आणि विद्यार्थी हा प्रॉडक्ट घडवताना तुम्ही लोकांनी, आता हे मी या कॉलेजला जाऊन सेमिनार देतो, मी त्या कॉलेजला जाऊन सेमिनार देतो, ही पाकिट संस्कृती आता बंद करून कुठेतरी आता विद्यार्थ्यांकडे सुद्धा लक्ष द्यायला चालू करा. जुने कुठले तरी 20 वर्षापूर्वीचे प्रोजेक्ट त्यांना द्यायचे आणि इंडस्ट्रीचे जे करंट इंडस्ट्रीमध्ये जे नॉर्म्स आहेत त्याच्याविषयी बघायचंच नाही, त्याच्याविषयी बोलायचंच नाही, हे बंद करा. विद्यार्थ्यांवर दादागिरी करून विद्यार्थ्यांना मी सांगतो तेवढंच कर, मी सांगतो तेवढंच हेच कर तेच कर असं सांगून आता विद्यार्थ्यांची प्रगती होणार नाही. तर स्टुडंटची प्रगती करायची असेल तर इंडस्ट्रीच्या टचमध्ये कॉलेजेस आले पाहिजेत, ऍक्च्युअल इंडस्ट्रीच्या टचमध्ये इंडस्ट्रियल कन्सेप्ट कॉलेजमध्ये शिकवले गेले पाहिजेत. सिलेबस सोडून द्या, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने सिलेबस बदलला पण पुन्हा एकदा तशाच पद्धतीने जोपर्यंत फक्त अकॅडमिकचे लोक बसून सिलेबस बनवतील तोपर्यंत इंडस्ट्रीचा सिलेबस फार्मसी एज्युकेशनमध्ये कधीही येणार नाही. कारण अकॅडमिकच्या लोकांनी किती अभ्यास केला तर इंटरनेटवरून फक्त जुजबी नॉलेज मिळणार, इंटरनेटवरून प्रॅक्टिकल नॉलेज मिळणार नाही. त्यामुळे सिलेबस विषयी मी बोलणार नाही. पण आज जर तुम्हाला तुमचे विद्यार्थी जर चांगल्या पद्धतीने घडवायचे असतील, पुढे आणायचे असतील, तर तुम्हाला नक्कीच आणि नक्कीच तुम्हाला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीकडे लक्ष दिलं पाहिजे. यू हॅव टू डेव्हलप युअर स्टुडंट्स विथ ऑल अँगल्स, ऑल ॲस्पेक्ट्स अँड स्पेसिफिकली इंडस्ट्रियल नीड्स अँड रिक्वायरमेंट. कॉलेजेस मस्ट अंडरस्टँड इंडस्ट्रियल नीड्स अँड रिक्वायरमेंट्स अँड अकॉर्डिंगली दे शल ट्रेन देअर स्टुडंट्स अँड ऑन दिस ट्रेनिंग दे शल स्पेंड अराउंड 6 months ऑफ देअर लास्ट इयर. स्टुडंट शल स्पेंड 6 months ऑफ देअर लास्ट इयर अँड कॉलेजेस शल स्पेंड 6 months ऑफ देअर लास्ट इयर अँड दे शल ट्रेन देम फॉर इंडस्ट्री अँड नॉट फॉर ओनली फॉर द मार्क्स दॅट आय गॉट 70%, आय गॉट 80%. सो दॅट डझंट मॅटर फॉर मी ऑर इंडस्ट्री. आता हे सगळं बोलल्यानंतर बऱ्याच प्रोफेसर्सला राग येईल, ते काय त्यांच्या आपापसामध्ये निषेध व्यक्त करतील, बरेच स्टुडंट म्हणतील की लागले आम्हाला अक्कल शिकवायला, आम्ही असं करतो आम्ही तसं करतो, मला 70% पडलेत. पण याच्यामुळे फॅक्ट्स फिगर्स आणि सत्य हे झाकत नाही, मला काहीही फरक पडत नाही. तुम्ही माझ्या कंपनीमध्ये आलात आणि नाही आलात तरी फरक पडत नाही. कारण जसं इतर कंपन्यांमध्ये आहे तसंच आम्ही दिवसाला 10 इंटरव्ह्यू घेतो, 10 मधला एकही सिलेक्ट करत नाही. महिन्याला 100 इंटरव्ह्यू घेतो, महिन्याला 100 इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्याच्यातला एखादा कॅन्डिडेट सिलेक्ट करतो जो आम्हाला चांगला वाटतो, ज्याचे कम्युनिकेशन स्किल चांगले आहे, ज्याचा अप्रोच चांगला आहे, ज्याच्याकडे हार्ड वर्किंग आहे. बाकी तुम्ही आम्हाला सांगणार नाही, 20,000 खाली मी काम करणार नाही, ठीक आहे बाबा दुसरीकडे जॉब बघ. 20,000 जॉब कुठे मिळतो, काय मिळतो, सगळ्यांना माहिती आहे. मॉलमध्ये पण 20,000 जॉब मिळतो कपड्यांच्या घड्या घालण्यासाठी, तिथे तुम्ही जाणार आहात का? फार्माको विजिलन्समध्ये जाऊ आम्ही, ठीक आहे जा फार्माको विजिलन्समध्ये. कॉल सेंटरमध्ये पण 20,000 जॉब मिळतो, पण मग फार्मासिस्ट म्हणून फार्मसीचं एज्युकेशन कशासाठी घेतलं बाबांनो? म्हणजेच आज आपल्याला डोळे उघडले पाहिजेत. कळकळीची विनंती आहे विद्यार्थ्यांना, फार्मसी स्टुडंट्सला सुधरा. क्वालिटी असेल तर मार्केटमध्ये जागा आहे, क्वालिटी नसेल तर तुमच्या कितीही ओळखी असू द्यात, कितीही तुम्हाला तुमच्या प्राचार्यांनी तुमच्या प्रोफेसर्सनी कितीही तुम्हाला ॲश्युरन्स देऊ द्या, इथे जॉब देतो तिथे जॉब देतो, माझ्या सिप्लात ओळखी आहेत, माझ्या डॉक्टरेटीजमध्ये ओळखी आहेत, माझ्या अमुक कंपनीत ओळखी आहेत, अमुक कंपनीत माझा डायरेक्टर मित्र आहे, कोणीही तुम्हाला जॉब देणार नाही. कारण प्रत्येक कंपनी हा स्वतःचा फायदा बघते. तुम्ही कंपनीच्या फायद्याचे असाल तर तुम्हाला नक्कीच ग्रोथही मिळेल, जॉबही मिळेल, पैसेही मिळतील आणि प्रोग्रेसही मिळेल. बट इफ यू आर नॉट युजफुल टू कंपनी, कंपनी विल किक यू आउट. आणि तो आता काळ गेलाय, आता गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे. तुम्ही कंपनीला काय देता त्याच्यावरती तुम्हाला कंपनी काय देणार हे ठरतं. पूर्वीसारखं राहिलं नाही, तुम्ही 10 वर्ष काम केलं आणि तुम्हाला 5 लाख पगार दिलाच पाहिजे हे कंपनीला बंधन नाही. 2 वर्ष काम करणाऱ्याला सुद्धा कंपनी 5 लाख देते, पण त्याच्याकडे कॅलिबर असलं पाहिजे. तेव्हा पुन्हा एकदा विनंती करतो, आय एम रिक्वेस्टिंग टू ऑल कॉलेजेस अँड प्रोफेसर्स, प्लीज बी अवेअर अबाउट इंडस्ट्रियल रिक्वायरमेंट्स अँड डेव्हलप युअर स्टुडंट. थँक्यू व्हेरी मच.